नमस्ते ताई नमस्ते ताई आज एखादी गोष्ट सांगा ना हो हो ताई किती दिवसात तुम्ही गोष्टच सांगितली नाहीये पण ताई आधी ऐकलेली गोष्ट नको ससा आणि कासव चतुर कावळा सिंह आणि उंदीर कंटाळ आलाय त्याच त्याच गोष्ट ऐकून हम्म नवीन गोष्ट कुठली सांगू बर मी एक गोष्ट आणली आज ती आपण वाचायची का चालेल ताई तर ही बघा जो मूर्खावरी विसंबला नावाची गोष्ट आहे आवडेल तुम्हाला ताई म्हणजे म्हणजे काय एखाद्यावर अवलंबून राहिला किंवा एखाद्यावर विश्वास ठेवून राहिला एखादा व्यक्ती जर मूर्ख माणसावर अवलंबून राहिला किंवा त्याच्यावर विश्वास ठेवून राहिला तर त्याचं काम कसं बिघडतं ते या गोष्टीत सांगितलं आहे ताई मी पहिल्या परिचित वाचू ठीक आहे वाच वाराणसी शहरामध्ये एकदा एक, एक उत्सव जोडलं की कोणता अक्षर तयार होत हा पूर्ण शब्द काय होईल उत्सव बरोबर मग पूर्ण वाक्य वाराणसी शहरामध्ये एकदा एक, एक उत्सव चालू होता छान वाच पुढे शहरातील सर्व लहान मोठी मंडळी उत्सवात सहभागी झाली होती राजाच्या म... इथे अळ आणि या ही दोन अक्षर एकमेकांना जोडलेली आहेत की नाही हो मग कसं वाचशील मायाला छान आता पूर्ण वाक्य कसं होईल राजाच्या मायाला देखील त्या उत्सवात भाग घ्या घ्यावा ग्या, असं वाटत होत राजाच्या मायाला देखील त्या उत्सवात भाग घ्यावा असं वाटत होत खूपच छान पण मग राजाच्या बागेची देखभाल कोण करणार माळी जर उत्सवासाठी गेला तर बागेची देखभाल कोण करणार झाडांना पाणी कोण घालणार आणि पाणी नसेल तर झाडं सुकून जातील पण उत्सवाला तर जायचंय मग काय करावं बरं असा विचार करत असताना माळ्याला एक युक्ती सुचली कुठली युक्ती ताई तेच तर पुढे दिलंय वाच बरं म म्हणून त्या माळ्याने बागेत रोज ये येणाऱ्या येणाऱ्या एका माकडाला विचारलं बरोबर वाचलंच पण असं तुटक तुटक नको वाचू सलग वाच म्हणून त्या माळ्याने बागेत रोज येणाऱ्या एका माकडाला विचारलं मी दोन तीन दिवस उत्सवासाठी गेलो तर तू झाडांना पाणी घालशील का माकड म्हणाल हो घालीन की माळी म्हणाला झाडांची मुळं छोटी असतील तर कमी पाणी घाल आणि मोठी असतील तर जास्त पाणी घाल माकड म्हणाल बर समजलं का इथपर्यंत हो तो राजाचा माळी होता ना तो दोन तीन दिवस उत्सवाला जाणार होता त्यांनी बागेत रोज येणाऱ्या माकडाला विचारलं तू झाडांना पाणी घालशील का माकड या कामासाठी तयार झालो आणि मग पुढे माळ्याने त्याला काय सांगितलं माळ्याने सांगितलं की छोटी मुळं असणाऱ्या झाडांना कमी पाणी द्यायचं आणि मोठी मुळं असणाऱ्या झाडांना जास्त पाणी द्यायचं बरोबर मी का वाज बर माळी उत्सवासाठी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी माकड झाडांना पाणी घालायला बागेत आले तर त्या, त्यानं विचार केला कोणत्या झाडाची मुळं लहान आणि कोणत्या झाडाची मोठी ते कसं कळणार मुळं बघून पाणी घालायला त्या झाडं उपटायला पाहिजेत झालं माकडानं सगळी झाडं उपटून टाकली आणि उपटले ल उपटलेल्या झाडांच्या मुळांना पाणी घातलं छान आता मध्ये मध्ये सलग वाचशील हो त्यानं विचार केला कोणत्या झाडाची मुळं लहान आणि कोणत्या झाडाची मोठी ते कसं कळणार मुळं बघून पाणी घालायचं तर झाडं उपटायला पाहिजेत झालं माकडानं सगळी झाडं उपटून टाकली आणि उपटलेल्या झाडांच्या मुळांना पाणी घातलं छान वाचलं स्मिका आता या परिच्छेदातले हे शब्द बघा त्यानं मुळं झाडं कसं झालं असे वाचायचे हे शब्द या शब्दांवरचं हे टिंब आहे ना त्यामुळे त्यानम मुळम झाडम कसम झालं असं नाही वाचायचं बरं का ताई मी एकाने वाचलं तसंच वाचायचं ना बरोबर त्यानं मुळं झाडं कसं झालं असं म्हणायचं हे शब्द बरं माझ्या बरोबर त्यान त्यान मुळ मुळ झाड झाड कस कस झालं छान पण इथे माकडाने काय मूर्खपणा केला ते समजलं का तुम्हाला हो ताई कोणती मुळ लहान आणि कोणती मुळ मोठी हे बघण्यासाठी झाड उपटली लहान झाडांची मुळ लहान आणि मोठ्या झाडांची मुळ मोठी मु� इतकी सोपी गोष्ट कळली नाही त्याला बेड कुठलं ताई मी वाचू का पुढचं वाच वाच दोन तीन दिवसांनी माळी परत आला पाहतो तर काय सगळी झाडं मेली होती त्याने माकडाला म्हटलं अरे मी तुला बागेची देखभाल करायला नेमलो आणि तू तर सगळी झाडं उपटून टाकलीस माकडाने त्याला सगळा प्रकार सांगितला सगळा प्रकार सांगितला म्हणजे काय सांगितलं त्याने कोणती मुळं लहान आणि कोणती मुळं मोठी हे बघण्यासाठी मी झाडं उपटली बरोबर आता हे शेवटचं वाक्य वाच बरं समीर माळी डोक्याला हात लावून म्हणाला जो मूर्खावरी विसमला त्याचा कारभाग बुडला छान मूर्ख कार्य या शब्दांमध्ये र अर्ध आहे आणि तो जोडाक्षरा आधी येतो व रफाराने दाखवला जातो आणि जोडाक्षरांमध्ये र नंतर आला तर असा कुठला शब्द या गोष्टीत तरी नाहीये पण तुम्हाला व्रत किंवा नम्र असे शब्द माहिती आहेत का हो ताई यात व आणि म च्या खाली दिलेली तिरकी रेषाय की नाही तो र आहे आणि इथे व आणि म हे पूर्ण असल्यासारखे वाटतात पण खरं तर ते अर्धे आहेत आणि त्यानंतरचा र पूर्ण आहे, आहे। व अधिक र बरोबर व्र बरो बरो। म अधिक र बरोबर म्र बरो। समजलं ना हो ताई मग माळी डोक्याला हात लावून काय म्हणाला जो मूर्खावरी कार्यभाग जो मूर्ख माणसावर अवलंबून राहिला त्याचा कार्यभाग म्हणजे काम बुडत आता ही गोष्ट मी पुन्हा वाचते तुम्ही सगळे मनातल्या मनात, मनात माझ्या बरोबर वाचा जो मूर्खावरी विसंबला वाराणसी शहरामध्ये एकदा एक, एक उत्सव चालू होता शहरातील सर्व लहान मोठी मंडळी उत्सवात सहभागी झाली होती राजाच्या माळ्याला देखील त्या उत्सवात भाग घ्यावा असं वाटत होतं पण मग राजाच्या बागेची देखभाल कोण करणार म्हणून त्या माळ्याने बागेत रोज येणाऱ्या एका माकडाला विचारलं मी दोन तीन दिवस उत्सवासाठी गेलो तर तू झाडांना पाणी घालशील का माकड म्हणालं हो घालेन की माळी म्हणाला झाडांची मुळं छोटी असतील तर कमी पाणी घाल आणि मोठी असतील तर जास्त पाणी घाल माकड म्हणाला बरं माळी उत्सवासाठी केला दुसऱ्या दिवशी सकाळी माकड झाडांना पाणी घालायला बागेत आलं त्याने विचार केला कोणत्या झाडाची मुळं लहान आणि कोणत्या झाडाची मोठी ते कसं करणार मुळं बघून पाणी घालायचं तर झाड उपटायला पाहिजे झालं माकडानं सगळी झाडं उपटून टाकली आणि उपटलेल्या झाडांच्या मुळांना पाणी घातलं दोन तीन दिवसांनी माळी परत आला पाहतो तर काय सगळी झाडं मेली होती त्यानं माकडाला म्हणलं अरे मी तुला बागेची देखभाल करायला नेमलं आणि तू तर सगळी झाड उपटून टाकलीस माकडाने त्याला सगळा प्रकार सांगितला माळी डोक्याला हात लावून म्हणाला जो मूर्खावरी विसंबला त्याचा कार्यभाग पुडाला म्हणून कधी मूर्ख माणसांवर अवलंबून राहू नये अगदी बरोबर